हॅलो फ्रेंड्स, इंडियन लाईफस्टाईल विथ वंदना आवटी या आपल्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आता थंडीचे दिवस चालू आहेत, अर्थातच बाहेर गुलाबी अशी मस्त थंडी पडली. तर अशा गुलाबी थंडीमध्ये आपण आज फक्कड असा गुळाचा चहाचा आस्वाद घेऊया. तर सर्वप्रथम आपण चहा गुळाच्या चहासाठी लागणारं साहित्य पाहूया. तर इथे मी घेतलं एक कप पाणी, आणि जितका एक कप पाणी घेतलंय तितकंच एक कप दूध घेतलंय. त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार चहा पावडर आणि आवश्यकतेनुसार गूळ घ्या. म्हणजे तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर थोडा जास्त गूळ घ्या, कमी गोड हवं असेल तर जरा कमी गूळ घ्या. त्याच्यानंतर अगदी छोटासा तुकडा मी आल्याचा घेतलाय. बऱ्याचदा गुळाचा चहा फुटतो, तर आज मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे जेणेकरून आपला गुळाचा चहा फुटणार नाही. तर चला पाहूया आता गुळाचा चहा कसा बनवायचा. प्रथम इथे मी एक पातेल्या घेतलंय, आणि त्या पातेल्यामध्ये मी एक कप पाणी घेणार आहे. आणि मला हा एक कपच चहा बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी एक कप पाणी घेते. त्याच्यानंतर हे पाणी छान उकळून देते. तर आता आपलं पाणी छान उकळलंय, त्याच्यामध्ये मी जालं घेतलंय तर त्यात ठेचून घेते, खलबत्याच्या दांड्याने ठेचून घेतलंय. त्याच्यानंतर माझा एक कप चहा आहे, त्याच्यामुळे मी एक चमचा चहा पावडर मी टाकलाय, पण मला थोडा जास्त स्ट्रॉंग हवा आहे त्याच्यामुळे आणखीन अर्धा चमचा चहा पावडर टाकते. त्याच्यामुळे आपला चहा मस्त कडक होणार आहे. तर हे मिश्रण आहे मी छान उकळून घेते. गुळाचा चहा साखरेच्या सामान्य चहाप्रमाणेच असतो, फरक फक्त एवढाच आहे की या चहामध्ये साखरेऐवजी आपण गूळ वापरतो. गुळाचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गुळाचा चहा घेतल्यास शरीरातील विविध आजार नष्ट होण्यास मदत होते, त्यामुळे ह्याला आपण आयुर्वेदिक चहा किंवा गुळाचा गुणकारी चहा असंही म्हणू शकतो. इथे चहा छान उकळलाय आणि एक कप पाणी होतं त्याचा अर्धा कप पाणी झालं आटून. आणि आता त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक कप दूध ओतणार आहोत. तर आता हे दूध टाकलेला चहा पण आपल्याला छान आटून घ्यायचा आहे. म्हणजे आपण एक कप दूध घेतलंय तर त्याचंही प्रमाण अर्धं झालं पाहिजे, म्हणजे सर्व चहा मिळून आपला एक कप झालं पाहिजे इथपर्यंत आटून घ्यायचा आहे. तर मी ह्या चहामध्ये फक्त आलं वापरलंय. तुम्हाला जर सर्दी खोकल्यासाठी चहा करायचा असेल तर यामध्ये तुम्ही तुळशीचे पानं, गवती चहा किंवा विलायची, सुंठ असंही टाकू शकतात. पण मी जास्त नाही वापरलं काही, फक्त साधं आलं वापरलंय. जे गुळाचा फ्लेवर आहे मेन फ्लेवर तो निघून जातो, सो त्याच्यामुळे मी फक्त आल्याचा वापर केलाय. त्याच्यामुळे आपला गुळाचा फ्लेवर आहे तो छान टिकून राहील आणि मस्त गुळाचा चहा प्यायल्याचा आनंद वाटेल. डायटिंग करत असो किंवा डायबिटीसचे पेशंट असो त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हा. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी पण सर्दी खोकला कफसाठी म्हणजे आयुर्वेदिक चहा आहे. गुळ हा खूप आयुर्वेदिक असतो. तर तुम्ही अगदीच लहान मुलांना नाही, पण जे थोडीफार मोठी मुलं आहेत त्यांना तुम्ही सर्दी खोकल्यासाठी हा चहा वापरू शकता. आपला चहा छान उकळलाय, आता आपण त्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया. आणि हे गूळ टाकल्यावर आपल्याला सारखा हलवत राहायचा आहे चहा, जेणेकरून आपला चहा फुटणार नाही. किंवा तुम्ही पातेले आहे ते खाली उतरून नंतरही गूळ टाकू शकता. आणि जो गॅस आहे, गॅसचं फ्लेम आहे, ते आपल्याला अगदी स्लो करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सारखं असं गाळणीने हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपला चहा आहे तो फुटणार नाही. तर हे पहा, आपला गुळाचा चहा तयार आहे पिण्यासाठी. आणि छान असा रंग पण आला आहे आणि प्रमाणही घट्ट प्रमाण झालं आहे चहाचं थोडं, तर मस्त चहा दिसतो आहे. त्याचप्रमाणे प्यायलाही मस्तच असणार आहे. तर चला आपण आता गुळाच्या चहाचा आस्वाद घेऊया. पद्धतीने चहा केल्यास कधीच फुटणार नाही याची गॅरंटी मी देते. तर नक्की करून पहा गुळाचा चहा, आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.